ना यार ये हां यार रुक ना वो या की आपल्या सगळ्यांना सस्नेह नमस्कार. विजयादशमीच्या निमित्तानं या पर्वामध्ये आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतात. 3 दिवसाची ही पदयात्रा आज आई तुळजाभवानी मातेला एक मी निवेदन दिलं जे सांगतात त्या प्रकार प्रतिक्रम होते. मला अतिशय आनंद आहे या गोष्टीचा. ही संपूर्ण यात्रा 57 किलोमीटरची यात्रा निर्विघ्नपणे आईच्या आशीर्वादानं पार पडली. कुणालाही काही कोणीही आजारी न पडता किंवा कुणालाही काही दुखणं न होता केवळ आईच्या आशीर्वादानं ही यात्रा पार पडली असं माझं मत आहे. यात्रा ज्या उद्देशानं काढली होती तो उद्देश म्हणजे मी आणि माझे सगळे सहकारी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी आमचे बाकीचे सगळे आमदार विधानसभेत विषय मांडून थकून गेलो. तहसीलदार असेल, कलेक्टर असेल, कमिशनर असेल, सचिव असेल, राज्यमंत्री, मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री या सगळ्यांना निवेदन देऊन थकून गेलो. या सरकारला त्याचा काहीही फरक पडत नाही, निवेदनाचा विचारही सरकार करायला तयार नाही. म्हणून मी मातेला सगळं घराला आलो. मी आणि राणा जगजित सिंग दादा यांनी दोघांनी विचार केला आणि आम्ही दोघांनी मिळून संयुक्तपणे यात्रा आखली. दादांच्या कौटुंबिक दादा माझ्यासोबत काल 7 किलोमीटर पायी चालले. त्याच्या कौटुंबिक अडचणीमुळे ते आज नाही आहेत. आम्ही दोघांनी ठरवून शेवटी आईलाच आपण सगळं घालूया, कारण महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई आहे आणि आई नवसाला पावणारी आहे, आपण सगळे ज्ञात आहात. म्हणून आम्ही आईलाच म्हटलं की हे आई तुझे लेकरच बसले सत्तेमध्ये, ह्या लेकरांना सद्बुद्धी दे, ह्या लेकरांना शेतकऱ्याप्रती संवेदना जाग्या कर, ह्या लेकरांनी काय काय बोलले होते 2019 मध्ये अतिवृष्टीमध्ये त्याचं स्मरण त्यांना दे. त्यांना जे जे काही बोलले होते बोलणारे सगळेच असत्यमध्ये आहेत, सत्ता बनवणारे आहेत, या सगळ्यांना आपण बांधावर जाऊन काय काय बोललो होतो याचा विसर पडला आहे. सत्तेची धुंदी असेल किंवा कामाचा व्याप असेल, त्यामुळे त्यांना विस्मरण झाले असेल तर हे आई त्यांना स्मरण करून दे. विमा कंपन्या मुजूर झाल्या, हे मुजूर का झाल्या हे त्यांना तपासू दे आणि या मुजूर कंपन्यांवर कारवाई करायची ताकद या सरकारमध्ये दे. या सगळ्या मागण्या मी तुम्हालाही निवेदन दिलेलं आहे. सगळ्यांना मी काय निवेदन आईला दिलं आहे ते टेक्निकल प्रॉब्लेम सही राहिले असेल, पण मी आईला सही करून निवेदन दिलेलं आहे. त्या कृपया त्या टेक्निकल बोलू नका, माझी मी जाहीर सांगायला लागलो हे माझं निवेदन आहे. सही हा विषय काय एवढा गम मायने राखत नाही. त्याच्यामुळं आम्ही या सरकारला सद्बुद्धी मिळावी आणि आई सांगून सुद्धा, मला माहिती आई नसायला पावणारी आहे, आई त्यांना सद्बुद्धी देईल सुद्धा कदाचित, तरी सुद्धा हे जर ठरवलंच असेल, कारण झोपड्याला उठणं सोपं आहे, झोपेत सोंग घेतलेला उठवणं फार अवघड आहे. म्हणून हे झोपलेले असतील तर आई उठवेल, तर सोंग घेतला असेल तर हे आई ह्यांना खाली बसव. नव्यानं पुन्हा एखादं आम्ही येऊ, आम्ही जनतेची सेवा करायला तयार आहोत, तत्पर आहोत. मागच्या 5 वर्षामध्ये आम्ही जनतेची सेवा चांगली केलेली आहे, म्हणूनच आम्हाला जनतेनं निवडून दिलं होतं. पण हे बनवलेलं सरकार आहे, हे जनतेनं दिलेलं सरकार नाही आहे, हे फॅब्रिकेशन करून बनवलेलं सरकार आहे. म्हणून या सरकारला जनतेच्या आस्थेची किंमत नाही, जनतेच्या संवेदनाची यांना किंमत नाही आहे. म्हणून या निमित्तानं मी आईकडं साकडे घालायला आलो आहे. मुख्यमंत्री पूर्वी फिरायचे, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना नाशिकला अतिवृष्टी झाली असेल किंवा मराठवाड्यात कुठे झालं असेल, मी साहेबासोबत राहिलेलो, तुम्हाला सर्व ज्ञात आहात, आम्ही लगेच जायचं. इतक्या संवेदना आम्ही जागे ठेवून काम केलेलं आहे आणि आज मुख्यमंत्री जाऊ द्या, पालकमंत्रीसुद्धा त्या त्या जिल्ह्यामध्ये फिरायला तयार नाही. मला काल परभणी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आले होते पाठीमध्ये आला, त्यांनी सांगितलं की आमच्याकडे रोज पाऊस चालूच आहे, 15 दिवस झाले. तिथले पालकमंत्री नवाब मलिक साहेब आहेत,
नवाब मलिक आपल्या जावायला वाचवण्यासाठी, शाहरुखच्या पोराला वाचवण्यासाठी त्याची कसरत चालू आहे. ते न करता त्यांनी जर इथं शेतकऱ्याला वाचवायला आले असते तर कदाचित बरं झालं असतं. हेही या निमित्तानं मला अधोरेखित करायचं आहे. इथले पालकमंत्री येऊन गेल्याचं कळालं, पण मला हेही कळालं की शेतकरी जरा चला साहेब इथपर्यंत म्हणत होते, पण रस्ता नाही लांब आहे म्हणून इथल्या पालकमंत्र्यांनी जायचं टाळलं. मला हे म्हणायचं आहे की कुठल्याही पालकमंत्र्याला पालकत्व करायला ममत्व लागतं, कुठल्याही पालकमंत्र्याला ममत्वच नाही आहे, म्हणून हे निर्धारलेल्या अवस्थेत वागतात असा माझा स्पष्ट आरोप या ठिकाणी आहे. आमची मागणी खरं म्हणजे शेतकऱ्यांना मदत जी मिळाली पाहिजे ती देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना कोल्हापूर सांगलीच्या जे पॅकेज आम्ही दिलं होतं त्या प्रकारचं पॅकेजची अपेक्षा लातूर उस्मानाबादचे शेतकरी करतायत. काल माननीय मुख्यमंत्री महोदयाचे ट्विट आहेत, 3 ऑगस्टचं एक ट्विट आहे मी तुम्हाला दिलेलं आहे आणि 13 ऑक्टोबरचं एक ट्विट आहे. त्यांनी एका ट्विटमध्ये म्हणतात की मी 11,500 कोटीची मान्यता दिलेली आहे उद्धवजींनी, दुसरीकडे म्हणतात की 10,000 कोटीचं दिलेलं आहे. जूनचा उल्लेख दोन्ही ठिकाणी आहे, हे काय गोडबंगाल आहे? मग इकडंच तिकडे करायचं आहे का पुन्हा? इकडच्या 10,500 11,500 मध्ये 10,500 मिक्सअप करायचे आहेत का, किंवा आकड्याचा खेळ करायचा का? ह्या आकड्याच्या खेळामध्ये माहीत सर करायचं त्या, मग ह्या आकड्याचा खेळ करायचा का? हाही सवाल माझा या निमित्तानं सरकारला आहे. मी परवा बोलले की NDRF ची घोषणा करताना त्यांनी सांगितलं की NDRF ची वाट न बघता आम्ही घोषणा केली. मुळामध्ये NDRF ला तुम्ही पंचनामे करून मागणी करावी लागेल, त्यावेळेस NDRF दिला तुम्हाला. केवळ राजकारण करायचं, केंद्राकडे बोट दाखवायचं हे धोरण या सरकारचं आहे. ज्यांनी काय वल्गना केल्या होत्या मागच्या वेळेस त्या वल्गनाचा विसर पूर्णपणे पडलेला आहे. माननीय पवारसाहेब शेतकऱ्याचे नेते आहेत, त्यांनी पुन्हा एकदा बांधावर यावं. मला हे माहिती आहे की पवारसाहेब पासून भिजले त्याची इतकी मोठी बातमी झाली आणि पवारसाहेबाला 10-5 आमदार वाढून मिळाले केवळ भिजण्यामुळं. मला शेतकरी भिजतो आहे आज 15 दिवस झाले रस्त्यावर, शेतकरी जनावर भिजत आहेत वाहून जात आहेत, हे बघायला पवारसाहेब यायलाही तयार नाही किंवा पवारसाहेबाचं मंत्रिमंडळ यायला तयार नाही. यावर पवारसाहेब काय बोलतील, मी छोटा कार्यकर्ता आहे, पवारसाहेब महान नेते आहेत, त्यांच्यावर बोलावं असं नाही, पण मी महाराष्ट्राचा नागरिक आहे, मला बोलायचा तो अधिकार आहे, म्हणून मी या निमित्तानं बोलतो. खरं म्हणजे माननीय अशोक चव्हाण साहेबांनी जी मागणी केली होती 20,000 रुपयाची हेक्टरी मदत द्या म्हणून परवा, त्या मागणीला आमचं समर्थन आहे. त्या मागणीचा विचार का होत नाही? म्हणजे माजी मुख्यमंत्री राहिलेले एक वजनदार मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात आहे आणि त्यांच्या मागणी तुम्ही दखलसुद्धा घेत नाही, कसपटाची वागणूक त्या मंत्र्याच्या मागणीला देता, इतका मोठा सिनियर नेता आहे काँग्रेसचा. आणि हेच आहे की माग शासनानं मंत्रिमंडळात घोषणा केली होती की नगरपालिकेच्या प्रभाग पद्धतीच्या बाबतीमध्ये, तर त्यावेळी काँग्रेसनं बैठक घेऊन त्याची स्वतःची काँग्रेसची बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये विरोध दर्शवला आणि तो विरोध नोंदवला. मला काँग्रेस पक्षाला सवाल आहे, माननीय अशोक चव्हाण साहेबांनी जी मागणी केली त्यावर प्रदेश काँग्रेस का गप्प आहे? हेही या निमित्तानं मला प्रदेश काँग्रेसला विचारायचं आहे. खरं म्हणजे जनतेनं नाकारलेल्या सरकारबद्दल काय अपेक्षा कराव्या हाही प्रश्न मला या निमित्तानं पडतो. माझी पदयात्रा ही आई तुळजाभवानीकडे सकडा घालायसाठी आहे. हे तुळजाभवानी माते, त्या तुझे लेकरं जी बसले सत्तेमध्ये त्या लेकरांना सद्बुद्धी दे, ते लेकरं काय काय बोलले ते पुरीसमध्ये त्याचं स्मरण त्यांना करून दे, ह्यासाठी माझी खास करून पदयात्रा आहे. माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी 20,000 रुपये प्रति हेक्टरची मागणी केलेली आहे, ती मागणी अतिशय रास्त आहे, आमची मागणी जास्त आहे, पण माजी मुख्यमंत्री सध्याचे वजनदार मंत्री ते काय बोलले याचा विचार करावा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी. त्याचबरोबर माननीय राजीव शेट्टी साहेब तुम्हाला सहकार्य करतायत, माननीय राजीव शेट्टी साहेब काय बोलले, कोल्हापूर आणि सांगलीच्या धर्तीवर मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला मदत करा हे बोलले. मुख्यमंत्री महोदय आमचं ऐकू नका, उपमुख्यमंत्री महोदय आमचं ऐकू नका, पवारसाहेब आमचं ऐकू नका, राजीव शेट्टी काय म्हणताय, अशोकराव चव्हाण साहेब काय म्हणतात, हे तरी ऐका, ही आमची विनवणी या निमित्तानं आहे. माननीय पवारसाहेब पावसामध्ये भिजल्याचं आपण सगळे ज्ञात आहात, त्यामुळे त्यांच्या काही सीट वाढल्या. पण माझं पवारसाहेबांना, मी इतका लहान कार्यकर्ता आहे पण मी बोलायचा मला अधिकार आहे, मी आमदार आहे, जनतेचा प्रतिनिधी आहे, आपण खूप मोठे नेते आहात सर, पण माझं एक म्हणणं आहे, आपण 15-20 दिवस शेतकरी भिजतात पाण्यामध्ये, जनावर वाहून गेले, जनावर मेले, शेतकरी मरतोय, शेतकरी भिजतोय पावसामध्ये, आपण भिजलात, ह्या भिजलेल्या शेतकऱ्याला बघायला आपण एकत्र यावं ही माझी कळकळीची विनंती आहे.